गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मेहता. काय आज जाम खुश दिसत आहे. हो सर, आपलं काम झालं, बोर्डिंगची परमिशन मिळाली. अच्छा. नाही पण मग तुम्हाला हा एवढा आनंद बोर्डिंगची परमिशन मिळाली म्हणून झालाय की बोनस मिळणार आहे म्हणून? नाही नाही सर, बोनस साठी काम करणारा मी माणूस नाहीये. प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. नाही पण खरंच तुम्ही म्हणाला होता तसं कार्तिक साठी हे होर्डिंग म्हणजे फार मोठं सरप्राईज असेल. येस सर, मी लवकरात लवकर कार्तिक साहेबांना ही न्यूज देतो सर. आधी होर्डिंग लावून तर घ्या, मग कार्तिकला सांगून तुम्हाला बोनस नक्की द्यायला लावतो मी. डोंट वरी सर, आता मी माझं काम केलंय सर. आता तुम्ही देताय बोनस तर मी काय म्हणणार सर. पटकन पटकन हे होर्डिंग लावून घ्या म्हणजे कार्तिक देखील खुश होईल. येस सर, नक्की 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 लगेच. बाय सर. बाय बाय. गुड डे. गुड डे सर. गुड डे. मी काय म्हणतो कीर्तनी, या सगळ्या प्रकरणामध्ये तू तुझा इगो जरा बाजूला ठेव. अच्छा, म्हणजे आता माझ्या इगोचा तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम यायला लागला तर? अरे मग तुला ना सल्ले देणं म्हणजे ना स्वतःवरती संकट ओढवून घेण्यासारखे. मी फक्त तुला थोडस ऍडजस्ट हो असं सांगतोय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर होतो ऍडजस्ट. पण ऍडजस्ट व्हायचं म्हणून किती इल्लिगल गोष्टी लिगल करू मी. 127 बांधकाम आहेत, बेकायदेशीर बांधकाम आहेत. याच्यामध्ये दारूचे अड्डे आहेत, बार आहेत, गुंडांच्या इमारती आहेत. याच्यावरती कारवाई करायची सोडून ते बिचारे आमचे तरुण मुलं आहेत ना, बेरोजगार पोरं. कुणीतरी चहाचा स्टॉल चालवतोय, कुणीतरी भाज्यांचा स्टॉल चालवतोय, त्यांचे स्टॉल उठवायला सांगतोय. या चाळी पाडायला ऑर्डर द्या म्हणून सांगतोय. मला कशी ऑर्डर देऊ? काय चूक आहे त्या चाळीतल्या लोकांची? म्हणजे ही मध्यम वर्गीय माणसं रस्त्यावर येणार? असं आहे कीर्तने, अनधिकृत बिल्डिंग पाडताना जास्त इमोशनल होऊन नाही चालत. साहेब तुम्हाला सुद्धा माहिती आहे, काम करताना मी कधीच इमोशनल होत नाही. पण या चाळीतल्या लोकांचा काय दोष आहे हो सांगा ना मला. त्यांना मला सांगा, पाण्याचं कनेक्शन दिलं कोणी? आपणच दिलं ना. ते प्रॉपर्टी टॅक्स भरतात. त्यांच्या रेशन कार्डावरती त्या चाळीचाच ऍड्रेस आहे ना. म्हणजे चूक आपली आहे, पण त्यांनी का शिक्षा भोगायची ती? खर तर या चाळीला परमिशन ज्या कुठल्या कमिशनरने दिले ना, त्या कमिशनरलाच जेलमध्ये टाकायला पाहिजे. अरे शेवटी नवी असो का जुनी, पण आहे इल्लिगलच ना. हे बघ, मला माहिती आहे की हे सगळं चुकीचं आहे, पण काही गोष्टी या नियमात बसवायलाच लागतात. हो मला तेच सांगतात, नियम बाह्य गोष्टी नियमामध्ये बसवा. कशा बसवायच्या सांगा ना, कशा बसवायच्या? म्हणजे आता ही ऑर्डर काढायला मला सांगताय, पण ती ऑर्डर काढण्यासाठी कुठलाही निकष नाही हो. साधा माणुसकीचा निकष नाही लावलाय. जी काय माणुसकी दाखवायची ती गुंडांवरती, राजकारण्यांवरती, उद्योजकांवरती, त्यांना हे पाठीशी घालणार, त्यांचं सगळं इल्लिगल लिगल करणार, आणि या सामान्य माणसांना मात्र रस्त्यावर आणणार आणि दाखवणार यांचा पुरुषार्थ. हे बघ कीर्तने, असं भडकू नकोस. कधी कधी ना मला तुझी भीती वाटते की तुझा बीपी वाढेल आणि तुला त्रास होईल त्याचा. सर सिस्टीम मध्ये राहून सिस्टीम मधल्याच लोकांशी भांडावं लागतं म्हणजे नेमकं काय हे मला आत्ता कळायला लागले. इतकी वर्ष तुम्ही होतात, तुम्ही कधीच अडवलं नाहीत मला, मुक्तपणे काम करायला परवानगी दिली, आत्ता कळते मला. अरे हा, तो माझ्याकडे आला होता तुझी तक्रार घेऊन. पण सर आता जास्त बोल नको. काय करायचं बघतो मी, फक्त तू तुझा तोल जाऊ देऊ नकोस. बस मी माझा तोल कधीच जाऊ देत नाही सर, तुमच्याशी म्हणून बोलतो मी. सर साहेब आले, त्यांना पूर्ण रिस्पेक्ट देतो मी, त्यांचा आदर करतो. त्यांनी काही सांगितलं की लगेच हो म्हणतो. येस सर, नो सर, जी सर. ते आतमध्ये आले की उभा राहतो. आणखीन काय करायचं मी? नाही मला माहिती आहे हे सगळं तुझं वरवरच आहे, पण तुझ्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, हो की नाही? बरोबर ओळखलं. खर तर मला आय एस ऑफिसरच व्हायचं होत, म्हणजे माझ्या डोक्यावर कुणी येऊन बसलं नसतं. वडिलांचं ऐकलं ती चूक केली, बीएमसी मध्ये जॉईन झालं. आता काय करू मी?
तुझं डोकं शांत ठेवण्यासाठी तू जरा बाबांशी जाऊन गप्पा मारत बस जा. एनिवे विनोदाचा भाग सोडून दे. बाय, तुझे बाबा कसे आहेत? मस्त मजेत आहे. कोकणामध्ये आंब्याची बाग सांभाळणारा माणूस सुखातच असतो. इकडे कधी येतात की नाही? येतात कधीतरी. आता येतील एवढ्यात पण. मग आले की मला जरूर सांग. अरे हा, काही फायलिंग वरती तू रिजेक्शनचा शेरा मारला होतास, त्या काही फाईल मी अप्रूव्ह केलाय बरं का? ठीक आहे, तुमचा अधिकार आहे तो. फक्त उद्या चौकशी झाली तर मी ती फाईल रिजेक्ट केल्याची सही आहे त्याच्यावर माझी. तुला काय वाटत, तसे चौकशीचे आदेश कोणी काढतील? नाही वाटत असं. सगळीकडे पसरलेले आहे. आपण एक काम करूया सर, सगळी बेकायदेशीर बांधकाम आपण कायदेशीर करून टाकूया. आतापर्यंत मी जेवढे बार पाडलेत त्या सगळ्या बारना आपण परवानगी देऊ, सरकारी पैशांची मदत करू उभे करण्यासाठी. सगळीकडे गुंडांचं असं मस्तपैकी राज्य येईल, सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळेल, म्हणजे आता बोकाळलेला आहे, आणखीन बोकाळेल. एकही प्रामाणिक माणूस या समाजामध्ये दिसताच कामा नये अशी आपण व्यवस्था करूया. हा, फक्त हे सगळं करण्यापूर्वी एक माझी रिक्वेस्ट आहे, माझी आधी ट्रान्सफर करा स्टोअर डिपार्टमेंटला. म्हणजे काय होईल? नाही काय नाही, म्हणजे तिथे मी बसेन आणि विटा मोजेन, वाळूच्या किती लॉऱ्या आल्या, किती भरून गेल्या, किती खड्डे निर्माण झाले, हे सगळं मी नोंद करून ठेवीन. आणि म्हणजे एकूणच माझा तुम्हाला कोणाला त्रास होणार नाही, तुमच्या मनासारखं तुम्हाला इथे काम करता येईल. तुला काय वाटत, तिथे भ्रष्टाचार नसेल? चला निघतो, नाही तर त्या विटा माझ्या डोक्यात येऊन बसायच्या इथं जास्त वेळ बसलो तर, आणि तुझी चिडचिड काही थांबायची नाही. चला. ऐक ना, मी त्याला म्हटलं बिझनेस लवकर तू ताब्यात घे, म्हणजे मग मी आपला मोकळा हरिद्वारला जायला. हरिद्वार आपण की नाही वर्ल्ड टूरला जाऊ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. या काय एकदम सगळे निवांत बसलेत? आता येतोय बाबा, कधीपासून वाट बघतायत. ए कष्ट, आता नको, आता नको, आताच सांगा त्याला. एक 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 मिनिट, काय झालं? बस बस तिकडे बस, तिकडे बस. डॅड काय झालं? काय नाही, तुला एक गुड न्यूज द्यायची. एक मिनिट, तुम्ही पुन्हा माझ्या लग्नासाठी? मी चाल. काय लग्न लग्न लग्न, तुलाच लग्नाची घाई झाली वाटत. मला नाही, तुम्हाला घाई आहे. कामाबद्दलची गुड न्यूज आहे. ज्या होर्डिंगची परमिशन तुला मिळवता आली नव्हती, ती परमिशन मी मिळवली. तुम्ही वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. तुम्ही गेला होता तिकडे? कुठे? पालिकेमध्ये डेप्युटी कमिशनरला भेटायला. पालिकेच्या ऑफिस मध्ये मी कशाला जायचं? मग मग कोण गेलं होतं? अरे आपला खास माणूस मेहता. ओके, वाव, आय मीन दॅट्स अ ग्रेट न्यूज. ग्रेट. बघ कार्तिक, हा मेहता फार कामाचा माणूस आहे, त्याला जरा जपायला हवं. जपा त्याला. या, डेफिनेटली. ओके.
मेहताब काय केलं यार तू कीर्तनेनं तर कळलं नसेल ना मलाच काहीतरी करावं लागणार काय कीर्तने काय करताय मी नेहमी काम करत असतो ओके ओके करा करा नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा मी माझ्या पद्धतीने करतो कस जशी तुमची इच्छा बरं बसू का ऑफकोर्स वाद बसा की पण कसं आहे कीर्तन आहे ज्या फाईली तुम्ही रिजेक्ट केलं होतं का नाही त्या मी अप्रूव्ह करून टाक जाऊ दे म्हणलं अभिनंदन धन्यवाद तुमचं काम तुम्ही करून घेतलं म्हणजे ते अप्रूव्ह तुम्ही करणार होतातच माहितीये मला कसे कीर्तने काही गोष्टींमध्ये सुवर्ण मध्य काढावाच लागतो आणि तो कसा मॅनेज करायचा हे मला चांगलं जमत तुमचा अनुभव पाहता ऑफकोर्स तुम्हाला हे माहीत असणारच कीर्तने हा तुमचा ऍटिट्यूड बदलून टाकायला मग तुम्ही सारखं आपलं ते तत्व तत्व ना आदर्श आदर्श करत बसला का नाही कोणाचं काय पण भलं होणार नाही मी काय म्हणतो जे आपल्याला भेटतंय का नाही ते पदरात पाडून घ्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःचे भले करून घ्या माझं भलं बुरं कसं करायचं ते मला चांगलं माहितीये तरी सुद्धा फुकटचा सल्ला दिला त्याबद्दल धन्यवाद मग आता परमेश्वरच तुमचं भलं करो असं म्हणावं लागणार तसं काय म्हणणार पण कीर्तने मी काय म्हणतो आदन बदन जरा बेकायदेशीर गोष्टींचा जप झाला का नाही तब्येतीला चांगलं असते हो बेकायदेशीर हा शब्दच मला आवडत नाही माझ्या डिक्शनरीतच नाही येतो त्यामुळं कुठली गोष्ट बेकायदेशीर पद्धतीने करणं हे पुढच्या 7 जन्मात तरी मला शक्य नाही कीर्तने 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 मी काय म्हणतो ऐका कधी कधी वारा येईल त्या दिशेला पाठ केली की नाही हा आपल्याला त्रास कमी होतोय लक्षात ठेवा कुठल्याही वाऱ्याला आणि वादळाला घाबरत नाही मी आणि वादळ आलं तर पाठ करून नाही वादळासमोर छाती काढून उभारायला आवडत मला आणि वेळ प्रसंगी वादळाला सामोरं जायलाही आवडत मला हे बघ कीर्तने तू जर का असंच वागत राहिला ना तर मला माझी कामं माझ्या मार्गाने पूर्ण करून घ्यावी लागतील हा तुम्ही जे करताय त्याच्यात तुम्हाला विजय वाटत असेल तर तुम्ही खुशाल करू शकता पण मला कधीच गृहीत धरू नका असल्या कुठल्याही बेकायदेशीर भ्रष्टाचाराच्या मार्गावर मी जाऊ शकत नाही अवघड आहे कीर्तने अवघड आहे बरं काय सर मला बदलण्याचा कधीच प्रयत्न करू नका गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मेहता का काय म्हणता सर निघूया सर खूप महत्वाचं काम आहे ना ओ वाव मेहता हे जे काय तुमचं कामाबद्दलचं डेडिकेशन आहे ना ते मला फार आवडत थँक्यू त्याची काय उत्सुकता असते
काय गुड न्यूज आहे का? हो सर, सर मी खूप मेहनत घेतली आणि आपल्या होर्डिंग साठी परमिशन मिळवली सर. हो आणि आणि होर्डिंग आजच कशी लावली जाईल ह्याची व्यवस्था सुद्धा केली आहे सर मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. कसं काय म्हणजे जमवलं हे कसं काय? सर पालिकेत नवीन अधिकारी आले आहेत नंदकुमार. आपलं बोलणं टाळत नाही ते सर. हो आणि पैसे कोणाला ना कोणाला तरी द्यायचेच होते की नाही? कीर्तने किंवा तेव्हा यांनाच. व्हेरी गुड, ते परमिशन आणले सोबत? हो सर. आहे ना ही काय? बस बस राहू दे. आहे बस. काय झालं सर? बस बस पटकन. ओके सर. माफ करा सर, हे मला नाही जमणार. हे बघ कीर्तने, आता वेळ बदलली आहे. सर वेळ बदललेली असली तरी सत्य आणि प्रामाणिकपणा कधीच बदलू शकत नाही. अरे तो माणूसच तसा आहे, भ्रष्टाचाराची कीड लागली आहे त्याच्या चामडीला, ती कधी निघणार आहे का? हो त्याची कातडी कशी सोलून काढायची ना, माझ्याकडे उत्तर आहेत. पण ह्या डिपार्टमेंट मध्ये अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर मला ते पटणार नाही, पटवून घेऊही शकत नाही. कीर्तने अरे अशी चिडचिड करून काही उपाय होणार नाहीये त्याचा. मग काय करू? हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसू. मराठे, तुझ्या साहेबांचं डोकं जरा त्यांना शांत ठेवायला सांग, नाही तर तुमची सगळ्यांची डोकी तो फोडून टाकायचा तापवून, नाही तर स्वतःच तरी. साहेबांना देखील हेच हवंय, सतत सरांची चूक शोधायचा प्रयत्न करत असतात. कीर्तने आणि चूक? नाही 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 मराठे, हे समीकरणच चुकीचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव कीर्तने, तुझी एक जरी चूक सापडली ना तर तुला बदनाम करण्याची एकही संधी सोडणार नाही. सर मी बदनामीला घाबरत नाही हो, आणि सारख्या फालतू माणसाने केलेल्या बदनामीने तर मला काहीच फरक पडत नाही. अरे तुला फरक पडत नसेल रे, पण आम्हाला पडतो ना. तुझ्या घरच्यानं काय सवय झाली आहे त्याची, पण आम्हाला अजून तरी सवय झालेली नाही आहे. आणि सर मला असं वाटतं की साहेब खूप पोहोचलेले, त्यांच्याशी जरा जपूनच वागायला हवं. मराठे आपल्याकडे पूर्वी ना एक परंपरा होती, म्हणजे रात्री अपरात्री चुकीचे शब्द बोलू नयेत असे, त्यामुळे हा शब्द यापुढे ऑफिसमध्ये आपण उच्चारला नाही तर फार बरं होईल. काय रे, अरे तू कधीपासून असल्या नावांना आणि शब्दांना किंमत द्यायला लागलास आणि घाबरायला लागलास? मी कधीच कोणाला घाबरत नाही सर, घाबरलो असतो ना तर एवढी वर्ष इतक्या प्रामाणिकपणे कामच करू शकलो नसतो. हे बघ कीर्तने, एकदा ही भ्रष्टाचाराची घाण गेली ना की मग आपण काहीतरी मार्ग काढू शकतो. थोडा वेळ तू बाबा शांत राहा. कसा शांत राहू सर, या डिपार्टमेंटला आल्यापासून अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वच्छ कारभार केलेला आहे मी. या डिपार्टमेंटची एक स्वच्छ अशी प्रतिमा बनवली मी अत्यंत कष्टाने. इलिगल काम करणारे लोक घाबरतात आता इलिगल काम करायला, त्यांना माहितीये या डिपार्टमेंट मध्ये भ्रष्टाचार चालत नाही, इथला ऑफिसर एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार करत नाही. आणि इतक्या वर्षांच्या माझ्या मेहनतीवरती हा एक नावाचा माणूस एका क्षणामध्ये वरवंटा फिरवणार? नाही हो सर नाही. हे याच्याने काय होईल? गुंडांना रान मोकळं होईल, सगळीकडे गुन्हेगारी वाढेल. आता कुठं सुधारायला लागलेली ही सिस्टीम पुन्हा एकदा बिघडून? नाही सर, हे सगळं नाही आहे, शक्य नाही आहे. बघ कीर्तने, या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला थोडासा त्रास सहन करावाच लागणार आहे. तो तुम्ही सहन करा प्लीज, मला नाही जमणार. काही गोष्टी जमवून घ्याव्या लागतात कीर्तने. या असल्या सडलेल्या सिस्टीम मध्ये काम करणं मला जमणार नाही. त्यापेक्षा माझा राजीनामा घ्या आणि मला मोकळं करा. हे बघ कीर्तने, अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस.
अरे आपल्या डिपार्टमेंटला गरज आहे तुझी. असल्या वाळवी लागलेल्या डिपार्टमेंट मध्ये काम करायची माझी इच्छा नाही. जिथे वाळवी दिसते तिथे चिरडून टाकायला मला आवडतं, फवारे मारायला मला नाही आवडत. तुला काय वाटत? हे सगळं मला आवडतं. कसं आहे ना कीर्तने, नोकरी टिकवण्यासाठी थोडस झुकतं माप पदरात पाडावंच लागतं. ठीक आहे, मग माझं एक ट्रान्सफरचं ऍप्लिकेशन आहे ते स्वीकारा. या असल्या घाणेरड्या सिस्टीम मध्ये, भ्रष्ट सिस्टीम मध्ये मी नाही काम करू शकत. आणखी थोडे दिवस नाही थांबू शकणार? किती दिवस? 7 दिवस. कीर्तने तू मला फक्त 7 दिवस दे, मी सगळं काही ठीक करतो. सर प्लीज, तुम्ही ट्रान्सफर नका करून घेऊ सर. तुम्ही बदली करून घेतली तर आमचं कसं होणार? चांगलं काम केलं तर चांगलंच होईल. सर तुमच्यामुळे सवय लागली होती बेधडक आणि खरं काम करण्याची. इथं माझ्या जागी कोणी आलं तरी ती सवय मोडू देऊ नका. नाही सर, तुम्ही म्हणता तसंच, कर्म हाच धर्म. चला तो धर्म पाळूया. आज माझा हात नाही, माझं पेन शिव शिवत आहे, आणा पाहिजे. इथेच ना? हो सर.